नमस्कार मित्रांनो, मी सूरज पांगारकर, लेक्चरर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधली अतिशय महत्वाची कन्सेप्ट, ती म्हणजेच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स म्हणजे नक्की काय असतं, याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि तुम्ही सर्वांनी समजून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर चला सुरुवात करूया. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे नक्की काय? मित्रांनो, बघा, आपल्याकडे अनेक ऑब्जेक्ट असतात जे ऑब्जेक्ट 3D मध्ये अवेलेबल आहेत. 3D ऑब्जेक्ट, 3D म्हणजे 3-डायमेन्शनल ऑब्जेक्ट. जर तुम्ही एखाद्या 3-डायमेन्शनल ऑब्जेक्टचं कन्वर्जन 2-डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये केलं आणि ते जर तुम्ही ड्रॉ केलं 2-डायमेन्शनमध्ये, तर त्याला आपण म्हणतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, किंवा तुम्ही जी ड्रॉइंग ड्रॉ करता त्याला म्हटलं जातं ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. हे लक्षात घ्या. काय की 3D ऑब्जेक्टचं कन्वर्जन तुम्ही 2D ऑब्जेक्टमध्ये करता, त्यालाच आपण म्हणतो ऑर्थोग्राफिक व्ह्यू. तर हा एक अतिशय महत्वाचा पहिला पॉईंट आहे की 3D ऑब्जेक्टला तुम्ही 2D ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करता. अजून एक महत्वाचा पॉईंट आहे की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स का ड्रॉ केली जातात, तो मी एक उदाहरण समजून सांगतो, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, चला आपण एक एक्झाम्पलच्या द्वारे समजून घेऊया की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स म्हणजे नक्की काय असतं. मित्रांनो, कन्सिडर करा की तुम्ही क्लासरूममध्ये उभे आहात या पद्धतीने. हे तुम्ही आज तुमच्या क्लासरूममध्ये उभे आहात आणि तुमचा एक मित्र हा क्लासरूमच्या दुसऱ्या टोकाला उभा आहे. फॉर एक्झाम्पल, हा एक तुमचा मित्र आहे जो क्लासरूमच्या दुसऱ्या टोकाला उभा आहे आणि तुमच्या मित्राच्या हातामध्ये एक टॉर्च आहे. ओके, तुमच्या मित्राच्या हातामध्ये एक टॉर्च आहे. हा आहे टॉर्च, हा आहे तुमचा मित्र आणि हे आहात तुम्ही. आणि क्लासरूमच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे क्लासरूमच्या दुसऱ्या बाजूला इथे तुम्ही मित्र आहे, इथे तुम्ही आहात आणि ह्या बाजूला एक व्हर्टिकल वॉल म्हणजे एक उभी भिंत आहे. ओके, अशी एक कंडिशन तुम्ही आता कन्सिडर करा. त्यानंतर सर्वात महत्वाचा, आता मित्रांनो, हा जो संपूर्ण क्लासरूम आहे, हा पूर्ण क्लासरूम मध्ये संपूर्ण अंधार आहे असं आपण इमॅजिन करणार आहोत. पूर्ण क्लासरूम मध्ये डार्कनेस आहे, अंधार आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस पूर्ण अंधार असेल, त्याच वेळेस तुमच्या मित्राने हा टॉर्च ऑन केला. जर मित्राने टॉर्च ऑन केला तर काय होईल हे तुम्हालाही समजतंय. जर मित्राने तुमचा टॉर्च ऑन केला तर ह्या टॉर्चमधनं काही लाईट रेज बाहेर पडतील आणि ते ह्या व्हर्टिकल वॉलवर जाऊन थांबतील या पद्धतीने. ओके, या पद्धतीने टॉर्चमधनं लाईट रेज बाहेर पडतात आणि ते या भिंतीवर जाऊन आदळतात. परंतु होतं काय, हा जो टॉर्च आणि ही जी व्हर्टिकल वॉल आहे, भिंत आहे, या दोघांच्या मध्ये तुम्ही उभे आहात, त्यामुळे ह्या वॉलवर एक इमेज तयार होते किंवा एक शॅडो तयार होते जी की तुमचीच शॅडो असते. ओके, तर इथे एक लक्षात घ्या, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन शिकताना आपल्याला हे फार समजून घेणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही इथे उभे आहात तर ह्या तुम्हालाच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं जातं? ऑब्जेक्ट. त्यानंतर तुमच्या मित्राला या भिंतीवर पडलेली तुमची सावली म्हणजे शॅडो अतिशय स्पष्टपणे दिसते, म्हणून तुमच्या मित्राला इथे ऑब्झर्वर असं म्हटलं जातं. ऑब्झर्वर. ओके, त्यानंतर ज्या भिंतीवर तुमची सावली पडली आहे त्या भिंतीला प्लेन ऑफ प्रोजेक्शन असं म्हटलं जातं. प्लेन ऑफ प्रोजेक्शन, यालाच प्रोजेक्शन प्लेन सुद्धा म्हणतात. प्रोजेक्शन प्लेन म्हणजे ज्या प्लेनवरती आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहोत. आता इथे ड्रॉ केलंय म्हणजे तुमची शॅडो तयार झालेली आहे. आणि हे जे लाईट रेज आहेत, हे जे लाईट रेज बॅटरीतून निघालेले, याला आपण लाईन्स ऑफ प्रोजेक्शन असं म्हणतो. लाईन्स ऑफ प्रोजेक्शन किंवा प्रोजेक्शन लाईन असं सुद्धा
म्हटलं जातं. ओके, जसं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन का ड्रॉ करतात, तर 3D ऑब्जेक्टचं कन्वर्जन 2D मध्ये करण्यासाठी करतात, हे मी आता सांगितलं. त्याच पद्धतीने अजून एक कारण आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ड्रॉ करण्याचं, आणि ते कारण म्हणजे मित्रांनो, तुम्हाला लक्षात येते की तुमची जेवढी हाईट आहे त्यापेक्षा जास्त मोठी शॅडो या भिंतीवरती तयार होते. येते लक्षात, तुमची जेवढी हाईट आहे त्यापेक्षा खूप जास्त मोठी शॅडो भिंतीवर तयार होते. याचाच अर्थ काय, तुमचे जे ट्रू शेप अँड साईज आहे, ट्रू शेप अँड साईज हे तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रॉ केलं तर कधी मिळू शकत नाही. म्हणून ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये ज्यावेळेस आपण 2D डायमेन्शनने ड्रॉ करतो, त्यावेळेस हा जो ऑब्जेक्ट आहे याचे आपण ट्रू शेप आणि साईज ड्रॉ करत असतो. या दोन कारणांसाठी ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा वापर केला जातो. पहिली गोष्ट आहे 3D to 2D ड्रॉ करण्यासाठी, आणि ऑब्जेक्टचे ट्रू शेप अँड साईजचं ट्रू शेप अँड साईज मिळण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. हे लक्षात घ्या, ट्रू शेप अँड साईज. इथं तुम्हाला लक्षात येत आहे की ह्या भिंतीवरती तुमची तयार झालेली इमेज ही ट्रू शेप नाही आहे, म्हणूनच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा वापर केला जातो. आता ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ड्रॉ करताना मित्रांनो, आपण साधारणतः 3 व्ह्यूज ड्रॉ करत असतो. व्ह्यूज म्हणजे काय, जसं ह्या डायग्राम मध्ये इथं जी तुमची शॅडो तयार झाली आहे, या शॅडोलाच व्ह्यू असं सुद्धा म्हणतात. लक्षात, त्याला इमेज असं सुद्धा म्हणतात. हे लक्षात घ्या, त्याला व्ह्यू म्हणतात किंवा इमेज म्हणतात. तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये साधारण आपण 3 व्ह्यू ड्रॉ करत असतो, ते म्हणजे फ्रंट व्ह्यू, त्यानंतर टॉप व्ह्यू, आणि त्यानंतर आहे साईड व्ह्यू. आता एक छोटस आपण उदाहरण घेऊया, जेणेकरून तुम्हाला फ्रंट टॉप आणि साईड व्ह्यू मध्ये काय ड्रॉ करतात ते लक्षात येईल. बघा, एक ऑब्जेक्ट आपण इथं कन्सिडर करणार आहोत. बघा मित्रांनो, हा एक ऑब्जेक्ट मी ड्रॉ केलाय, आणि ह्या ऑब्जेक्टचे आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ड्रॉ जर करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः 3 व्ह्यूज ड्रॉ करावे लागतात, आणि त्यासाठी कोणत्या डायमेन्शनचा वापर केला जातो ते आपण बघतोय. बघा, आता कुठल्याही ऑब्जेक्टचा ऑर्थोग्राफिक व्ह्यू ड्रॉ करताना तो कुठल्या अँगलने बघायचा ते आपल्याला ऑलरेडी दिलेलं असतं. जसं हा ऑब्जेक्ट मी इथं एरो करून दाखवलाय की ह्या ऑब्जेक्टला तुम्ही ह्या डायरेक्शनने बघणार आहात. जर तुम्ही ह्या ऑब्जेक्टला ह्या डायरेक्शनने बघितलं तर समोरून जो दिसणारा व्ह्यू असेल तुमचा, हा असेल तुमचा फ्रंट व्ह्यू. आता तुम्ही लक्षात द्या मित्रांनो, जर फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्ही जर बघितला ऑब्जेक्टला, तर ही आहे ऑब्जेक्टची लेंथ आणि ही आहे ऑब्जेक्टची हाईट. आणि समोरून जर बघितलं तर हा सगळा पोर्शन जो की मी ब्ल्यू स्केच पेनने दाखवलाय तुम्हाला पूर्ण दिसणार आहे. म्हणजेच काय तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला हाईट पण दिसणार आहे आणि लेंथ पण दिसणार आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसेल हाईट अँड लेंथ. ओके, आणि जसं मी आता म्हटल्याप्रमाणे 3D ऑब्जेक्टला 2D ड्रॉ केलं, 2D, म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये दोनच डायमेन्शन दिसतात, ते आहेत ते म्हणजे हाईट अँड लेंथ. आता हाच ऑब्जेक्ट जर आपण टॉप व्ह्यू मधून बघितला, बघा तुमची फ्रंट व्ह्यूची ही डायरेक्शन आहे, त्यामुळे ही डायरेक्शन असेल तुमची टॉप व्ह्यू साठी. आता टॉप व्ह्यू मधून जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हा जो मी ग्रीन स्केच पेनने जेवढा पार्ट दाखवलाय हा पार्ट तुम्हाला टॉप व्ह्यू मधून दिसणार आहे. मग टॉप व्ह्यूतून ही बघा, ही बॉटमला ही लेंथ आहे, म्हणजे ही लेंथ तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. चला आपण लिहून घेऊया, टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसणार आहे लेंथ, आणि त्याच पद्धतीने हा जो दुसरं डायमेन्शन आहे हे पण तुम्हाला दिसणार आहे, आणि ही असेल ऑब्जेक्टची विड्थ. तर तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये लेंथ अँड विड्थ ऑब्जेक्टची दिसते. ओके, त्याच पद्धतीने आता आपण बघणार आहोत साईड व्ह्यू.
आता मित्रांनो बघा साइड व्ह्यू, तुम्ही जर फ्रंट व्ह्यू इकडनं बघत असाल तर तुमच्यासाठी साइड व्ह्यू ह्या बाजूने असणार आहे. हा जर साइड व्ह्यू ने बघितला तर तुम्हाला हा जो मी आता कलर केलेला जेवढा एरिया आहे हा असेल तुमचा साइड व्ह्यू. हा पूर्ण असेल तुमचा साइड व्ह्यू असेल. आता साइड व्ह्यू मध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला ही एक लेंथ दिसणार आहे. ही लेंथ म्हणजेच काय झाली, तुमची विड्थ. तुम्हाला साइड व्ह्यू मध्ये विड्थ दिसते आणि अजून काय दिसतं, ही जी दिसते ही म्हणजे काय झाली, तुमची हाईट. साइड व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसणार आहे विड्थ अँड हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपण एखाद्या ऑब्जेक्टचे ज्यावेळेस आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू असे तीन वेगवेगळे व्ह्यूज ड्रॉ करतो आणि ते व्ह्यू ड्रॉ करताना आपण फक्त दोनच डायमेन्शनचा वापर करतो, यालाच आपण म्हणतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ओके, हे सर्व बेसिक्स होतं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन बद्दल. हे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन दोन पद्धतीने ड्रॉ केले जातात, ते म्हणजे फर्स्ट अँगल मेथड अँड थर्ड अँगल मेथड. पुढील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल मेथड नक्की काय असतं ते बघणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.